हिंगोली जिल्हा परिषदेच्या बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांची यावर्षीच्या समाजभूषण पुरस्कारासाठी निवड आहे पुणे येथे 10 ऑगस्ट रोजी पुरस्कार सोहळा पार पडणार आहे वाघ यांच्या या निवडीने हिंगोली जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय हिंगोली जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी आपल्या संकल्पनेतून हिंगोली जिल्ह्यातील अंगणवाडीच्या रंगरंगोटी करून अंगणवाड्याच्या भिंती बोलक्या केल्यात के गणेश वाघ यांनी राज्यातून सर्वप्रथम उपक्रम हिंगोली जिल्ह्यात राबविलाय त्यांनी जिल्ह्यातील एक हजार दहा अंगणवाड्यांची रंगरंगोटी करून अंगणवाड्यांच्या भिंती बोलक्या केल्यात याचबरोबर अंगण वाडीतील बालके आणि गरोदर स्तनदा मातांना पुरपोषण आहार मिळावा यासाठी योग्य नियोजन केले तसेच त्यांनी आधार आधार कार्ड कार्ड नसलेल्या सुमारे दिवसात मोफत काढण्यासाठी नोंदणी केली असून त्यांनी केलेल्या के कार्याबद्दल जिल्हा परिषदेने उत्कृष्ट अधिकारी म्हणून त्यांना सन्मानित केले असून वाघ यांनी जिल्हा परिषद बाल कल्याण विभागात केलेल्या कामगिरीची दखल घेत नुकताच बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या वर्षीच्या समाजभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात हा पुरस्कार त्यांना प्रशासकीय व सामाजिक कार्यासाठी देण्यात येणार आहे हा पुरस्कार वितरण सोहळा दहा ऑगस्ट रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन सांस्कृतिक भवन वानवाडी पुणे येथे होणार असून या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांची विविध स्तरातून स्वागत केले जात आहे आवेद शेख एम सी ए न्यूज हिंगोली